तर मंडळी तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या बाजार बाजारभावाविषयी आपण लगेचच जाणून घेऊया तर सर्वप्रथम जी बाजार समिती आहे तर सेनगाव बाजार समिती से इथे पाच हजार चाळीस क्विंटलपर्यंत खाली आणि दराचा विचार केला तर किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आपल्याला पाच हजार पाचशे रुपये आज उपलब्ध होणार आहे आणि पुढची जी बाजार समिती आपल्याला लाभलेली आहे तिचं नाव म्हटलं तर उमरखेड बाजार समिती ते चार हजार सत्तर सॉरी चारशे सत्तर क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे आणि दराचा विचार केला तर पाच हजार शंभर रुपये किमान दर कमाल दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आपल्याला पाच हजार दोनशे रुपये मिळालेला आहे आणि खूप कमी दर म्हणू शकतो आपण याला कारण पुढची बाजार समिती उमरखेड इथे ही सुद्धा कमी दरच आपल्याला बघायला मिळालेली आहे आवक ही तीनशे ऐंशी क्विंटल दराचा विचार केला तर किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये आज आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि खूपच कमी दर आपल्याला ह्या दोन तीन बाजार समितीमध्ये बघायला मिळालेला आहे आणि पुढची लातूर म मरुड ही बाजार समिती इथे अवक शहाण्णव क्विंटलपर्यंत आलेली आहे आणि दराचा विचार केला तर पाच हजार सातशे किमान दर कमाल दर पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे सत्तर रुपये म्हणजे जवळजवळ सहा हजार रुपये आपल्याला इथे भाव उपलब्ध झालेला आहे पुढची बाजार समिती जर सांगायचं झालं तर अकोला बाजार समिती इथे आवक ही भरपूर प्रमाणात आलेली आहे तीन हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलपर्यंत आणि दराचा विचार केला तर पाच हजार दोनशे किमान दर पाच हजार नऊशे पन्नास कमाल दर आणि सर्वसाधारण दर आपल्याला पाच हजार सातशे पन्नास रुपये चांगल्या प्रतीचा दर अकोला बाजार समितीमध्ये आज उपलब्ध झालेला आहे जास्त आवक येऊनसुद्धा आणि पुढच्या बाजार समितीविषयी सांगायचं झालं तर बोखरी बाजार समिती इथे तीनशे त्रेपन्न क्विंटलपर्यंत आवक आली आणि दराचा विचार केला तर पाच हजार सातशे किमान दर पाच हजार नऊशे सात रुपये कमाल दराने सर्वसाधारण दर आपल्याला पाच हजार चारशे सत्तावन्न रुपये इथे उपलब्ध झालेला आहे व्हिडिओ थोडासा पण आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढची बाजार समितीविषयी जरा माहिती सांगायची झाली तर सोलापूर बाजार समिती इथे खूप कमी आवक आलेली आहे एकशे अडतीस क्विंटलपर्यंत आवक आलेली नाही त्यामुळेच दरात मोठा फरक बघायला मिळाला किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये मिळालेला आहे आणि पुढची बाजार समिती ही हिंगोली बाजार समिती इथे आठशे क्विंटल बऱ्यापैकी आवक आलेली आहे आणि किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आप दर आपल्याला सहा हजार पंचेळीस रुपये म्हणजे चांगल्या प्रतीचा दर आपल्याला इथे उपलब्ध होत आहे आणि पुढची बाजार समितीविषयी जर सांगायचं झालं ला, तर लातूर बाजार समिती इथे चौदा हजार दोनशे बत्तीस क्विंटलपर्यंत आवक आलेले खूपच जास्त आवक आलेली आहे आणि तरी दराचा विचार केला तर पाच हजार पाचशे एक रुपया किमान दर मिळतो आहे कमाल दर सहा हजार तीनशे रुपयांनी सर्वसाधारण दर सहा सर्वसा हजार पन्नास रुपये मिळतो आहे त्यामुळेच मी मागं म्हटलं होतं की दर खूप कमी मिळालेला आहे मागच्या बाजार समिती आणि पुढची बाजार समिती सिल्लोड बाजार समिती ते नव्वद क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे कमी आवक आलेली आहे दराचा विचार केला तर पाच हजार तीनशे किमान दर कमाल दर सहा हजार रुपयांनी सर्वसाधारण दर आपल्याला पाच हजार सातशे म्हणजे बऱ्यापैकी दर, दर इथे सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि पुढची बाजार समिती आपल्याला येण्याआधी कमेंट करा आपल्याला कोणत्या बाजार समितीविषयी जाणून घ्यायचं आहे तर लोहा बाजार समिती ते ब्याण्णव क्विंटलपर्यंत आवक आहे आणि दराचा विचार केला तर पाचशे पाच हजार सहाशे किमान दर कमाल दर सहा हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना आज उपलब्ध झालेला आहे आणि पुढची बाजार समिती ही राहता बाजार समिती इथे सत्तर क्विंटलपर्यंत आवाक आलेली आहे आणि दराचा विचार केला तर किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये म्हणजे खूपच उत्तम असा तर इथे आपल्याला उपलब्ध होत आहे आणि पुढं सांगायचं झालं तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा तुम्हाला कोणत्या बाजारभावाविषयी माहिती लागते ते कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तर भेटतो या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद